हुशार कावळा गणितात भारी, कावळ्याला समजतो शून्याचा अर्थ। कावळ्याची गणिती नजर। कावळ्याची हुशारी म्हटली की आपल्या समोर येते लहानपणी ऐकलेली तहानलेल्या कावळ्याची गोष्ट। पण कावळ्याची हुशारी त्या गोष्टीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर कावळ्याचं गणितही पक्क असतं। कावळ्याला शून्याचा अर्थ समजतो। जर्मनीतल्या युनिव्हर्सिटी ऑफ तुबिंजेन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोबायोलॉजीनं कावळ्यावर संशोधन करून एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे। या अहवालानुसार दोन कावळ्यांना कॉम्प्युटर समोर बसवण्यात आलं, त्यानंतर ग्रे स्क्रीनवर शून्य आणि चार काळे ठिपके एकाच वेळी दाखवण्यात आले। त्यानंतर कावळ्यांना इतर संख्यांसोबत शून्य दाखवण्यात आला। स्क्रीनवर एक समान आकडे दिसताच कावळे चोच मारत किंवा मान हलवत। बऱ्याच वेळा कावळ्यांनी आपल्या कृतीतून चार ठिपके आणि शून्य यातला फरक स्पष्ट करून दाखवला। त्यांच्या घरट्यांचा आकार झाला किंवा त्यांच्या जो नॅचरल इन्स्टिंक्टमध्ये जो असतो त्या सर्कलकडे बघण्याचा, तर तो शून्याकडे कदाचित रिंग म्हणून बघत असावा असं निश्चितच म्हणता येणार नाही की त्यांना शून्य समजतो, पण पक्ष्यांना गणित समजतात हे मात्र नक्की। शून्य जगाला दिलेली गणितशास्त्रातील सर्वात मोठी देणगी आहे। त्याचे जनक होते आर्यभट्ट। आता याच शून्याचा अर्थ कावळ्यांनाही समजू लागलाय। यावर भविष्यात आणखी संशोधन होणं गरजेचं आहे। यात यश आलं तर कावळ्यांची पारखी नजर गणितशास्त्रासाठी वरदान ठरेल। नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे रत्नागिरीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्यात मृतांचा आकडा चिंता वाढवणार आहे, याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे 21 जूनला रत्नागिरीत कोरोना परिस्थितीची पाहणी करणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करतील। कोरोनामुळे मोफत मिळणाऱ्या शिवभोजन थाळीला 14 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। मागच्या वर्षी 26 जानेवारीपासून या योजनेला सुरुवात झाली होती। आधी 10 रुपयाला ही थाळी मिळत होती, नंतर त्याची किंमत कमी करून 5 रुपये करण्यात आली। मात्र कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाल्यानं थाळी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। केंद्रानं 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाची घोषणा केल्यापासूनच लसीकरणाचा घोळ सुरूच आहे। दरम्यान आता 30 ते 44 वयोगटाला प्राधान्यानं लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एकीकडे केंद्र सरकार लसींचा पुरवठा करत नसल्यानं 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा निर्णय जाहीर केला, मात्र राज्यापुढे लसीकरण नियोजनाचा प्रश्न निर्माण झालाय। त्यात अजूनही 45 वर्षांपुढील लोकांचं लसीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही। विठू माऊलीचा गजर म्हणजे